अमरावती जिल्ह्यात दुपारच्या वेळी अचानक सौम्य भूकंपाचे झटके जाणवल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी मेडघाटातील चिखलदरा मार्गावर बस जात असताना भूकंपाच्या झटक्याने उंच टेकडीवरील दरड कोसळून बसच्या मागील भागाची नुकसान झाले आहे. उंच टेकड्यावरील धरणचा एक भाग कोसळल्याने बसमधील प्रवासी खडबडून जागे झालेत. मोठा आवाज आल्याने तात्काळ बसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर पळ काढला. सुदैवाने या घटनेत मोठी हानी टळली. सौम्य भूकंपाच्या झटक्याने टेकड्यांवरील मोठमोठे दगड सुद्धा जमिनीवर येऊन पडलेत. यावेळी चिखलदरा मार्गाने जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नमस्कार. आज दुपारी अमरावती जिल्ह्यामध्ये सौम्य स्वरूपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेस्मोलॉजी यांची रिपोर्टच्या अनुसार अर्थक्वेकचे धक्के आले आहेत. त्याच्या प्रमाण आहेत 4.2 ऑन रिक्टर स्केल. ह्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कुठलीही जीवितहानी किंवा नुकसान झालेला नाही आहे. आणि हे धक्के बहुतांश चिखलदरा, अंजनगाव, भातकुली, अचलपूर ह्या भागात जाणवले गेले आहे. आतापर्यंत कुठलंही नुकसान किंवा जीवितहानी नाही झाली आहे. तरी जनताला आवाहन आहे सर्वांना की त्यांनी सर्व लोकांनी सतर्क राहावे. घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. मात्र त्यांचे सर्व जे काही सतर्कता ठेवणे आवश्यक आहे ते सर्वांनी ठेवण्यात आले. चिखलदरा मार्गावर भूकंपाचे सौम्य प्रकारचे झटके जाणवल्याने मेळघाटात भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहेत.